अरे हो अरे अरे आंबा वर्ण करते ते सामने पाहिजे आपल्याकडे कोण पाहणार आहे सत्ताधारी पक्ष कुठे गेलेत मेलेत का जिवंत आहेत आमचा जिल्हा परिषद सदस्य कुठे आहेत सवाल करणार आहे पंचायत समिती सदस्य कुठे आहेत विधानसभा सदस्य कुठे आहेत आम्ही कसं जाणार आमच्या दळणवळणाची व्यवस्था कोण करणार आहे याची नियोजन कोण करणार आहे शाळांची मुलाची सोय कोण करणार आहे 15 दिवसापासून घरी आहेत मुलं रस्ता नाही तर इंग्लिशची कुलची गाडी येत नाही बोला ना बोला ना मामा बोला ना आमच्या डिलिव्हरीच्या मुलीची काय सोय डिलिव्हरी रस्त्याने हो राहिली डिलिव्हरी घरी हो राहिली दोन पोरं मेले तुमचा एकमेव रस्ता येऊचे ना येऊचे याच्याशिवाय पर्याय नाही आम्हाला दळायला म्हणलं तिकडे जावं लागतं दोन चार अपंग आहेत ते का घरात पडून येत त्यांना पण जात येत नाही बाहेर थंडी ताप आली 10 दिवस झाले तुम्ही याच्या अगोदर प्रश्न उचलला नाही का सगळ्याला बोलून बघितलं पण सगळे म्हणतात काही उद्घाटन झालेलं आहे का पुलाचं पुलाचं उद्घाटन नाही सांगतात का निधी उपलब्ध झाला आता होईन मग होईन पण पुलाचं काही कोणी दक्षता घेणार नाही का रस्त्याची दक्षता घेणार आमदार कोणी आमदार कोणी पंचायत समिती सदस्याला बोलले होते का तुम्ही बोललो होतो पंचायत समिती सदस्य म्हणतो का आज येतो उद्या येतो बघून घेतो उडावडीचे उत्तर देतोय नुसते सत्ताधारी पक्ष टाळाटाळ करते सगळेच लोकप्रतिनिधी तालुक्याचे विधानसभेचे जे आमदार आहेत ते सुद्धा टाळाटाळ करतात जिल्हा परिषद आम्ही काही करू शकत नाही 15 दिवस होऊ शकत नाही म्हणे काहीच नाही होऊ शकत पण तोपर्यंत इथं गावकरी मराला आले तर रस्त्याचा प्रॉब्लेम आहे जाता येत नाही गाव सोडून बाहेर कुठं आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी काय करावं तुम्ही याच्या अगोदर किती वेळेस मागणी केलेली तुम्ही याच्या अगोदर किती वेळेस मागणी केलेली या बरोबर